नमस्कार, मी विजय निलंगेकर, माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रात डॉक्टरवर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टरांचा साखळी उपोषणास प्रारंभ. नायगाव तालुक्यातील 10वी व 12वी परीक्षा सुरळीत चालू. नायगाव तालुक्यातील 3 शाळांनी डिजिटल शाळा केल्यामुळे शासनाकडून प्रोत्साहन. तर बुद्धप्रभात या कार्यक्रमाचे 10 मे रोजी आयोजन. आता बातमी विस्ताराने. महाराष्ट्रात डॉक्टरवर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 2रा दिवस. या दिवशी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर सुरेश गोपाळराव कदम यांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. धुळे, शिरपूर, नाशिक, सायन, औरंगाबाद येथील तमाम डॉक्टरवर होत असलेल्या अन्याय हल्ल्याच्या निषेधात नांदेड येथील डॉक्टर सुरेश कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करून निषेध नोंदविला आहे. या ठिकाणी मेमून संघटना, IMA, IDA, निमा, हिमा, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना यांचा पाठिंबा घेऊन साखळी उपोषण दिनांक 21/3/2017 पासून सुरू केले असून हे हल्ले जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत असे आंदोलन राज्यात सुरू राहतील व शासनाने त्वरित या विषयावर आपले धोरण जाहीर करावे अशी मागणी केली जात आहे. या साखळी उपोषणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कुंटरकर, डॉक्टर भोसीकर, डॉक्टर शिरीरकर, डॉक्टर नारलावार, डॉक्टर संजय कदम, डॉक्टर अशोक मुंडे, डॉक्टर रहमान, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर सचिन चांदोळकर, डॉक्टर सतीश राठोड, डॉक्टर विठ्ठल मोरे, डॉक्टर सुनील काळे, शेतकरी शेतमजूर पंचायत युवा अध्यक्ष डॉक्टर दत्ता मोरे, डॉक्टर कृष्णा जगदंबे, डॉक्टर कुमार निळवाडकर, डॉक्टर जगदीश पुयड, डॉक्टर अरविंद डाळवे, डॉक्टर धोंडगे आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे मोहन पाटील, व्यंकटेश शृंगार पुतळे, श्याम वर्जे, संतोष भोसले, सदाशिव दळवी, तसेच रिपाई गटाचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराज कांबळे, जिल्हाध्यक्ष दक्षिण मिलिंद शिराढोणकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आजपर्यंत झालेले जे हल्ले आहेत, समजा धुळेचा परवा झालेला अमानुष हल्ला, त्यानंतर झालेला लगेच दुसऱ्या दिवशी सायनचा हल्ला, तिसऱ्या दिवशी झालेला घाटीचा हल्ला म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमधील हल्ला, त्यानंतर झालेला लगेच शिरपूर धुळे येथील अग्रवाल दाम्पत्यावर त्याचं हॉस्पिटल फोडलेला हल्ला आणि लगेच कर्नाटकामध्ये झालेला हल्ला, म्हणजे 3 दिवसामध्ये 5 हल्ले होत आहेत. त्यामुळे केंद्रीय डॉक्टर संरक्षण कायदा जोपर्यंत केंद्र सरकार लागू करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असं याद्वारे मी पाहिले. यामध्ये डॉक्टर हे निर्दोष असताना सुद्धा हा हल्ला झालेला आहे आणि निर्दोष व्यक्तीला जर समजा हल्ला होत असेल आणि न्यायालयसुद्धा म्हणत असेल की तुम्हाला जर हल्ल्याची भीती वाटते तर नोकरी सोडा, तर या देशामध्ये आपण कुणाकडे जायचं हा मला प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे मी रस्त्यावर उठून उभं टाकलेलं आहे.